हाय फ्रेंड्स आज आवाहन म्हणजेच लक्ष्मी येण्याचा दिवस आहे आणि माझ्या घरी उभ्या लक्ष्म्या नाहीत तर मी चांदीचे लक्ष्मी जी असते त्याची मी पूजा करते तर आज मी कशा पद्धतीनं पूजा करते लक्ष्मीची तो व्हिडिओ शेअर करणार आहे यासोबतच लक्ष्मीपूजनासाठी मी श्रीयंत्राची जी काही रांगोळी काढलेली आहे ती पण रांगोळी कशी काढली याचा पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर आज माझ्या घरचं लक्ष्मीपूजन कसं आहे ते पाहूयात सुरुवात ही लक्ष्मीला आवडणाऱ्या श्रीयंत्रापासून करूयात मी रांगोळीच्या मदतीने ते श्रीयंत्र काढते सगळ्यांना माहितीच आहे हे कसं काढायचं हे अगोदर तीन टिपके नंतर त्याच्या खाली चार नंतर तीन दोन असे टिपके काढायचे खाली पण आणि वर पण सेम त्याच पद्धतीनं श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठीचं यंत्र असं म्हणलं जातं आणि श्रीयंत्र हे लक्ष्मीला खूपच आवडतं आता हे मी सगळे डॉट जॉईंट करून घेते क्रॉसमध्ये जॉईंट करायचे हे सगळे डॉट जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे की उभ्या ज्या लक्ष्मी असतात त्या माझ्याकडं नाहीत तर माझ्याकडं जी आहे ती चांदीची लक्ष्मी आहे आणि त्याचीच मी पूजा करते या लक्ष्मी लक्ष्मीपूजांसाठी पण आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजांसाठी पण याचीच पूजा असती आता याला श्रीयंत्राचा आकार देऊन घेते हे जे ओपन भाग आहे हा पूर्ण असा जॉईंट करायचा आडव्या रेषांच्या मदतीनं आणि त्या रेषा ओढल्या की आपोआपच याला श्रीयंत्राचा आकार येतो आता आपण यामध्ये कलर परूयात जास्त करून देवासाठी लाल केशरी गुलाबी असेच कलर वापरले जातात त्यामुळे मी येथे गुलाबी आणि केशरी कलरचाच वापर करणार आहे ह्या मोठ्या चौकोनामध्ये गुलाबी भरून घेते मी आणि नंतर एकाडे एक सोडून असा गुलाबी पूर्ण या रांगोळीमध्ये मी भरून घेणार आहे चार वाजल्यापासूनच मी तयारीला लागले आहे दुपारचे चार वाजल्यापासूनच घर झाडणं पुसणं तसेच दार झाडणं दारामध्ये रांगोळी हे ते सगळं केलेलं आहे मी आणि आता सुरू आहे ती गणपतीसमोर रांगोळी काढणं आणि इथंच मी ती जी चांदीच्या लक्ष्मीची पूजा आहे ती करणार आहे त्यामुळे आणि हे जे राहिलेले त्रिकोण आहेत तिथं मी क केशरी कलर भरून घेते हे पूर्ण भरलेलं आहे आणि या चौकोनाच्या आणि त्रिकोणाच्या मध्ये एक एक ग्रीन कलरचा हिरव्या कलरचा टिपका देते मी आपल्या आवडीनुसार कसं पण आपण भरू शकतो यामध्ये कलर आणि साईडला लक्ष्मीला आवडणारी डिझाईन सगळ्यांनाच माहीत आहे ती घेत आहे मी याच्या चारही ठिकाणी मी सेम तशीच डिझाईन करून घेते दारापासून ते इथंपर्यंत तसेच घरातील देवघरापर्यंत लक्ष्मीचे पावले पण काढली जातात आजच्या दिवशी ते पण मी काढलेले आहेत लक्ष्मीला आवडणारं लक्ष्मी आसन पण काढलं जातं आजच्या दिवशी ते पण छान दिसतं लक्ष्म्यांसमोर आता याला अशी डिझाईन करून घेते मी फुलांची हे बघा मी सगळीकडून ती डिझाईन करून घेतली आहे आणि आपलं श्रीयंत्र तयार झालेलं आहे आणि या श्रीयंत्राच्याच वरती दोन्ही साइडला मी असे लक्ष्मीचे पाऊल काढून घेतलेले आहेत आता आपली लक्ष्मीला आवडणारी श्रीयंत्र रांगोळी तयार झालेली आहे आता आपण पूजेला लागूयात तर ह्या अशा पद्धतीची चांदीची लक्ष्मी आहे माझ्या घरी या लक्ष्मीला असं पैशामध्ये मांडलं जात खाली पैसे आणि वर त्याच्या एक एक रुपया पाच पाच रुपये जे काही आपल्याकडं साठलेले असतील देवासाठीचे पैसे लक्ष्मीसाठीचे ते ठेवले जातात दिवाळीचं लक्ष्मीपूजन आणि गणपतीमधील लक्ष्म्या यावेळेसचे जे पैसे असतात ते यामध्ये ठेवले जातात आणि त्यावर लक्ष्मी ठेवली जाते आणि साईडला कळश पण असतो कळश पण कळस म्हणजे पण लक्ष्मीच मानली जाते ही अशी असते याची मांडणी हे जे काही पैसे साठलेले असतात यापासून देवासाठीच काहीतरी खरेदी करते मी आणि वर गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्याच खाली अशी पूजा ठेवलेली आहे मी आणि पूजेसाठीच्या ताटामध्ये इथे हळदी कुंकाचं पाळं तसेच धने गूळ आणि फूल ठेवलेले आहेत मी पारिजातकचे तांदूळ लाल कलरचे फूल शक्यतो आवडतात पण मला न मिळाल्यामुळे मी ठेवलेले आहेत ते आणि आता आपण करूयात लक्ष्मीची पूजा याला हळदी कुंकू वाहून पूजा केली जाते लक्ष्मीची उभ्या लक्ष्मीसाठी जेवढं काही असतं ते फराळाचं किंवा बाकी इतर डेकोरेशन हे ते काहीही नसतं या लक्ष्मीसाठी फक्त हळदी कुंकाची पूजा असते आणि थोडाफार नैवेद्य आणि ज्या दिवशी लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्मी जेवण्याचा जो दिवस म्हणतो त्या दिवशी मात्र पूर्णाचा नैवेद्य इथं दाखवते मी याला आता साईडनं पूर्ण मी फुलं ठेवते याच्या छान दिसावं यासाठी आणि लक्ष्मीला लाल फुलं आवडतात पण मला ते मिळाले नाहीत त्यामुळे मी हे पारिजातकचे ठेवत आहे तिने सांजेचीच करते ही पूजा मी ज्या वेळेस लक्ष्मी येण्याचा वेळ असतो त्याच वेळेस ही पूजा करते आणि आता यामध्ये थोडेसे तांदूळ धने धने म्हणजे पण लक्ष्मीच असते त्यामुळे धने पण यामध्ये ठेवते पूजेसाठी त्यासोबतच गूळ ठेवते आणि नैवेद्य म्हणून गुळाचा नैवेद्य ठेवलेला आहे मी त्या वाटीमध्ये आणि या लक्ष्मीच्या सगळ्या साईडनं धने आणि गूळ ठेवलेला आहे आता हे तीन दिवस इथं अशाच पद्धतीची पूजा केली जाते आणि ज्या दिवशी लक्ष्मी जाण्याचा दिवस आहे त्या दिवशी ही पूजा काढली जाते तर ही अशी आहे पूजा माझी लक्ष्मीची तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ती लक्ष्मीची मूर्ती हे ते सगळं असे दिवे लावलेले आहेत साईडला साईडला कलश तर आजचा वाहनानिमित्त केलेला माझ्या घरचा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद